नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत चांदवड व कळवण येथील आजचे म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर 2020 चे कांदा बाजार भाव। सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून। पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1500 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले आहेत, तर सरासरी 4200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले। जास्तीत जास्त 5601 रुपया क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याला निघाले आहेत, तर गोल्टा 1000 रुपये क्विंटलपर्यंत कमीत कमी बाजारभाव निघाले। सरासरी 2900 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले, तर जास्तीत जास्त 3100 रुपये गोलट्याला पिंपळगाव बसवंत येथे आज बाजारभाव मिळाले आहेत। तर लाल कांदा कमीत कमी 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे, तर सरासरी 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। जास्तीत जास्त 5851 रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत। तर चांदवड येथे आज उन्हाळ कांदा कमीत कमी 916 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 2750 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 3722 रुपये क्विंटलपर्यंत विकला। उन्हाळ कांद्याचा गोल्टा कमीत कमी 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 2528 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर लाल कांदा कमीत कमी 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 4600 रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला आज चांदवड येथे मिळाले आहेत। उन्हाळ कांद्याच्या बाजारभावापेक्षा आज लाल कांद्याला बाजारभाव चांदवड येथे जास्त निघाले आहेत। तर मका कमीत कमी 1101 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 1275 रुपये क्विंटलपर्यंत विकली, जास्तीत जास्त 1454 रुपये क्विंटलला बाजारभाव मक्याला आज मिळाले आहेत। तर सोयाबीन कमीत कमी 3100 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले, सरासरी 3900 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले, तर जास्तीत जास्त 4035 रुपये क्विंटलला बाजारभाव चांदवड येथे सोयाबीनला मिळाले आहेत। कळवण येथे आज सुपर कांदा 4400 ते 4805 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 4000 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 3200 ते 3550 रुपये क्विंटलपर्यंत विकला, गोल्टी 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकली, खाद 1300 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत आज कळवण येथे विक्री झाली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्ट परत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।